राष्ट्रवादी आणि इतर पक्ष यांच्या आघाड्याच्या वतीने हा विजय या ठिकाणी निश्चितपणे होणार हा विश्वास आम्हा सर्व मंडळींना होता आणि आता शिक्कामोर्तब झालेला आहे. पुन्हा एकदा या शिवसेना पक्षावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षावरती आम जनतेने विश्वास व्यक्त केलेला आहे. म्हणून प्रथमत मी स्वतः शिवसेनेचा एक उपनेता म्हणून एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी अंधेरी विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांचे नम्रपणे आभार व्यक्त करतो. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांची मेहनत घेतली त्याबद्दल निश्चितपणे ऋण व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये ज्या येणाऱ्या विधानसभेच्या लोकसभेच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंढल ग्रामीण निवडणुकीमध्ये एक शुभ शकून आहे. आजपासून हा शुभ शकुनाची सुरुवात झाली असं माध्यमात या ठिकाणी आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणी नोटाला देखील 10,000 मिळालेली आहेत, कसं पाहताय आणि ही मतं नेमकी राजकीय पक्षाची आहेत का असं वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही तुमच्या गटाकडून जे खरं म्हणजे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने ऋतुजा वेलींना पक्षाने उमेदवारी दिली होती, त्याला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवाराचा अर्ज मागे घेतला, परंतु पाटील खंजीर खुपसल्यासारखं भाजपाने ही भूमिका या ठिकाणी घेतलेली असं माझं मत या ठिकाणी आहे. त्यांनी पाठिंबा मागे घेण्यासाठी घेतला असेल तर त्यांनी त्या ठिकाणी शांत राहायला पाहिजे होतं. पण नोटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी महाविकासचा जो राग आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जनतेने त्यांना धुडकावून लावलेली आहे ही वस्तुस्थिती या ठिकाणी तुमच्या निश्चितपणे आहे. दिवशी तुम्हाला तुमचे मित्र आणि सहकारी यांची सुद्धा आठवण येतच असेल, ऋतुजा ताईंकडनं सुद्धा तसंच काम अपेक्षित आहे, काय म्हणाल? विधानसभेच्या आतापर्यंत झालेल्या संपूर्ण रचनेमध्ये माझी आमदार म्हणून कोकणातून तिसरी टर्म आहे आणि रमेशजींची दुसरी टर्म आहे. सभागृहामध्ये आम्ही सर्व मंडळ एकत्र मित्र म्हणून होतो. दुर्दैवाने रमेश आमचा निघून गेला ही निश्चितपणे मोठा घाला त्या कुटुंबावरती आहे, या पक्षावरती आहे, जनतेवरती आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की जगामध्ये एकच सत्य आहे की अटळ असते या गोष्टी त्या घडलेल्या आहेत आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये इथल्या जनतेने सुद्धा इथल्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा रमेश लटकेने आतापर्यंत जे या भागामध्ये लोकांसाठी जे काम केलं पक्षाकडे काम केलं ही पोचपावती मतांच्या रूपाने इथे व्यक्त केलेली आहे. भविष्यातल्या कालखंडामध्ये अंधेरी विधानसभा मतदारसंघामध्ये जो विकास जो राहिलेला आहे तो विकास निश्चितपणे पूर्ण आमच्या ऋतुजवणी करतील हा माझ्या ठिकाणी विश्वास आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा माझ्याकडनं कोकणातून खूप खूप शुभेच्छा. मी स्वतः जातीनिशी करण्या या मतदारसंघामध्ये माझ्या कोकणामधले जिल्ह्या रत्ना जिल्ह्यातले सिंधुदुर्गातले अनेक मतदार कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. गेले 5 ते 7 दिवस मी मतदारसंघामध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून या ठिकाणी मी थांबलो होतो आणि निश्चितपणे या ठिकाणी त्या लोकांनी प्रामाणिकपणे काम करून या विजयामध्ये सहभागी झालेले आहे.